सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. सुरुवातीला मुसळधार कोसळणारा पाऊस आता मात्र गायब झालाय. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. फुलोऱ्यावर आलेलं सोयाबीन हातातून जाण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. मी सध्या आहे पिंपळखुटा या गावामध्ये आणि आत्ता जर पाहिलं तर सध्या पिंपळखुटा या गावातील सोयाबीनची परिस्थिती जी आहे ती फार विदारक आहे. कारण सध्या या सोयाबीनला फुलोरा सुटायची जी आहे ती वेळ आलेली आहे आणि अशातच गेल्या 15 दिवसापासून पावसाने जी आहे ती दडी दिलेली आहे. आपण जर इथे खाली पाहिलं तर या सोयाबीनची पानं पिवळी पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची जी आहे ती सध्या शक्यता आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांना विचारणार. भाऊला तुम्ही सांगा, तुमच्याकडे साधारण किती एकर शेती आहे आणि सध्या पाऊस गेल्या 15 दिवसापासून नाही, कसा फटका बसू शकतो? काहीच नाही. आज जर समजून घ्या, आता जर काही ना काही जर पाणी आलं ह्या 1-2 दिवसात तर नाही निदान शेतकऱ्याला काही ना काही 3-4 एकरी तरी सोयाबीन व्हायला पाहिजे माझ्या मतेनुसार. पण आता जर समजून घ्या, हा जर लेट जर झाला 15-16 नंतर जर गेला तर शेतकऱ्याला एकरी एकही काय, मला आता बियाणं पुरतही जर सोयाबीन होणार नाही असं माझी दाट शक्यता आहे. पीक जे आहे ते 50 दिवसाचं होत आलं आहे आणि पूर्णतः फुलोरावर पीक आहे. आणि आता जर समजा या 1-2 दिवसात जर पाऊस नाही आला तर कसं आहे की म्हणजे 50-60% पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि जो ॲव्हरेज आहे एकरी 10 म्हणा किंवा जो काही ॲव्हरेज आहे तो न होता 2-3 ॲव्हरेज येण्याची शक्यता आहे आणि बियाण्याचा पण खर्च निघण्याची मुश्किल आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. लाल मातीतली कुस्ती म्हणजे